Hello students, in the last year you have studied about line, line segment, point, all these things. Means you are familiar with all these basic concepts. So today we are going to start our new chapter, angles and pairs of angles. Okay, म्हणजेच आपण कोण आणि कोणांचे प्रकार ह्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. ओके, सो अँगल, अँगल म्हणजेच कोण. हां, नाऊ इन दिस फिगर, दिस फिगर आय हॅव ड्रॉन हियर. ओके, सो दिस फिगर इज ऑफ अँगल. अँगल कोणाला म्हणायचं, अँगलची व्याख्या, कोणाची व्याख्या काय करता येईल, तर दोन किरणांनी समाविष्ट केलेल्या कोणाला आपण काय म्हणतो, कोण असं म्हणतो. ओके, नाऊ इन दिस फिगर हिअर टू आर्म्स आर देअर. मीन्स नाऊ सी इन दिस फिगर, फर्स्ट टेल मी, यू हॅव स्टडीड दिस इन द लास्ट इयर. तुम्ही मागील इयत्तेमध्ये हे शिकलेला आहात. ओके, नाऊ टेल मी व्हॉट इज द नेम ऑफ दिस अँगल इन दिस गिवन फिगर. सो अँगल ए बी सी, राईट. सो राईट डाऊन अँगल ए बी सी, ऑर यू कॅन ऑल्सो राईट लाईक अँगल सी बी ए. ओके, मीन्स अँगल सी बी ए, ऑर सिम्पली सिंगल लेटर नेम दिस अँगल. ओके, अँगल बी. ओके, मीन्स यू कॅन राईट द नेम ऑफ द अँगल बाय थ्री वेज. फर्स्ट वन इज अँगल ए बी सी, हां, देन अँगल सी बी ए, अँड अँगल बी ओनली. ओके, म्हणजे तीन प्रकारे तुम्हाला कोणाचं नाव जे आहे ते लिहिता येतं. ओके, नाऊ इन दिस फिगर टेल मी विच इज द व्हर्टेक्स हियर. व्हर्टेक्स म्हणजे या कोणाचा शिरोबिंदू. ओके, सो विच इज व्हर्टेक्स, तर ज्या ठिकाणापासून हे दोघं रेज निघालेले आहेत, फ्रॉम द पॉइंट वेअर दिस टू रेज आर देअर. ओके, सो पॉइंट बी मीन्स पॉइंट बी इज द व्हर्टेक्स ऑफ दिस अँगल. नाऊ नेम द आर्म्स ऑफ द अँगल. नाऊ हिअर टू आर्म्स आर देअर, मीन्स दिस वन आर्म अँड दिस सेकंड आर्म. ओके, मीन्स रे बी ए, दिस वन आर्म इज देअर, रे बी ए, अँड अगेन सेकंड वन रे बी सी. ओके, सो रे बी सी, दीज आर द टू आर्म्स ऑफ द अँगल. नाऊ राईट द नेम्स ऑफ द पॉइंट्स मार्क ऑन इट्स नेम. ओके, सो वी हॅव टू राईट द नेम्स ऑफ दॅट पॉइंट, मीन्स पॉइंट ए या कोणावर असणाऱ्या पॉइंटची नावं लिहायची आहेत आपल्याला, पॉइंट ए, देन पॉइंट बी, and point C. So write down point A, point B, and point C. Okay, so all these are about angle. Okay, then our next point is the interior of the angle. Interior of the angle means konacha atil bhag thodkyat. Okay, now see here I have drawn one angle here. Okay, means what is the name of this angle here, angle P Q R. konacha naav kay ahe, P Q R. Now the points, now see some differences there. Some points they lie इनसाइड द प्लेन ऑफ द अँगल. म्हणजे हा जो कोन दिलेला आहे, या कोणाच्या ह्या ज्या दोन बाजू आहेत या बाजूंच्या आतल्या भागामध्ये, इनसाइड दीज आर्म्स दीज पॉइंट्स आर देअर. ओके, सो दीज पॉइंट्स आर कॉल्ड ॲज इंटेरियर अँगल.
ओके इंटीरियर ऑफ द एंगल. दिस पॉइंट्स आर कॉल्ड इंटीरियर पॉइंट्स. ओके सो विच आर दे पॉइंट एन पॉइंट एम पॉइंट ओ एंड पॉइंट टी. पॉइंट ओ एंड पॉइंट टी देन एक्सटेरियर ऑफ द एंगल. नाउ व्हाट इज एक्सटेरियर ऑफ द एंगल मीन्स दिस सेट ऑफ पॉइंट्स विच लाई आउटसाइड ऑफ द एंगल ओके एंड डज नॉट लाय ऑन द आर्म्स ऑफ द एंगल. म्हणजे असे पॉइंट जे या एंगलच्या बाहेरच्या बाजूने आहे. ओके आता एंगलची आतली बाजू आणि एंगलची बाहेरची बाजू फरक कळला आहे तुम्हाला. मग एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या साईडला असणारे. ओके अँड डज नॉट लाय ऑन द आर्म्स ऑफ द एंगल आणि त्या एंगलच्या आर्म्सवर भुजांवर ते पॉइंट नको. ओके तर असे जे पॉइंट्स आहेत त्यांना काय म्हणतात एक्सटेरियर ऑफ द एंगल. सो विच पॉइंट्स आर देअर. सो पॉइंट जी पॉइंट डी पॉइंट एस एंड पॉइंट ई दीज फोर पॉइंट्स आर एक्सटेरियर पॉइंट आर देअर. ओके मीन्स पॉइंट जी पॉइंट डी पॉइंट एस एंड पॉइंट ई. ओके देन नेक्स्ट अबाउट एडजसेंट एंगल्स. ओके नाउ व्हाट इज एडजसेंट एंगल. एडजसेंट एंगल म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला संलग्न कोन असं म्हणतो. ओके नाउ सी सी इन धिस फिगर व्हॉट इज द नेम ऑफ धिस एंगल. एंगल बी एम डी. ओके नाउ इन धिस फिगर नाउ सी धिस रे एम क्यू. हां रे एम क्यू इज द कॉमन टू बोथ दीज आर्म्स. मीन्स मेन वन एंगल इज देअर. मेन म्हणजे महत्त्वाचा एक कोण आहे दिलेला. कुठला आहे तो अँगल बी एम डी. ओके आणि या कोणाचे बिकॉज ऑफ दिस आर्म इट गेट्स डिवायडेड इन टू टू पार्ट्स. या एका आर्ममुळे ह्या कोणाच्या दोन भागांमध्ये विभाजन झालेलं आहे. मीन्स दिस रे एम क्यू इज द कॉमन आर्म ऑफ दिस एंगल. ओके अँड सो सच एंगल्स मीन्स दिस वन एंगल अँड दिस अनदर एंगल बोथ दिस एंगल्स दे आर कॉल्ड ॲज ॲडजसंट एंगल्स. ओके मीन्स एंगल एंगल बी एम क्यू अँड एंगल QMD, QMD. These angles are called as adjacent angle and they have common arm. Common arm म्हणजे एक सामायिक भुजे आहे त्यांना. ती का तिचं नाव काय आहे रे एम क्यू. ओके मीन्स रे एम क्यू इज द कॉमन आर्म ऑफ दिस टू एंगल्स. मीन्स रिमेंबर टू एंगल्स विच हॅव ए कॉमन आर्म. म्हणजे असे दोन कोण की ज्या दोन कोणांना एक कॉमन आर्म कॉमन आर्म अँड कॉमन व्हर्टेक्स. व्हर्टेक्स मीन्स पॉइंट एम इज दिस पॉइंट एम इज अ कॉमन व्हर्टेक्स देअर. ओके अँड दे सेपरेट इंटेरियर्स म्हणजेच त्यांचे हे जे आंतरभाग आहे त्याचं तो दोन भागांमध्ये विभाजन करतो. तर थोडक्यात अशा टाईपचे जे अँगल्स आहेत त्या अँगल्सला काय म्हटलं जातं ॲडजसंट अँगल्स. ओके मीन्स दिस कन्सेप्ट क्लिअर. ओके सो नाऊ सी युअर प्रॅक्टिस सेट 15 इन युअर टेक्स्ट बुक. दिस प्रॅक्टिस सेट 15 इज गिवन ओवर देअर. सो व्हॉट इज गिवन ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके नाऊ सी दिस फिगर इज गिवन ओवर देअर. मीन्स वन अँगल इज गिवन देअर. एक कोण दिलेला आहे अँड व्हॉट इज द नेम ऑफ दॅट अँगल. त्या अँगलचं नाव काय दिलेलं आहे अँगल ए डब्ल्यू
बी. ओके, नाउ व्हाट इज आस्क. नाउ फर्स्ट पॉइंट, नेम द पॉइंट्स इन द इंटीरियर. नाउ डू यू अंडरस्टूड दिस पॉइंट ना. नाउ टेल मी विच आर द इंटीरियर पॉइंट्स. हाँ, इंटीरियर मीन्स द पॉइंट्स विच लाई इनसाइड द एंगल. ओके, सो ऑल दिस सेट ऑफ पॉइंट्स आर इंटीरियर. ओके, सो पॉइंट आर इज देयर. ओके, दिस पॉइंट आर, देन पॉइंट एन इज देयर, देन पॉइंट एक्स इज देयर एंड पॉइंट सी इज देयर. ओके, मीन्स ऑल दीज फोर पॉइंट्स आर इंटीरियर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज आस्क, नेम द पॉइंट्स इन द एक्सटेरियर. एक्सटेरियर म्हणजे कोणाच्या बाहेरच्या बाजूला असणारे. ओके, सो विच पॉइंट्स, पॉइंट टी इज देअर, पॉइंट यू इज देअर, पॉइंट क्यू, पॉइंट व्ही अँड पॉइंट वाय. ओके, सो राईट डाऊन पॉइंट टी, पॉइंट यू, पॉइंट क्यू, पॉइंट व्ही अँड पॉइंट वाय. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, नेम द पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द एंगल्स. सो विच आर द पॉइंट्स दॅट लाय ऑन द आर्म्स ऑफ द एंगल, म्हणजेच कोणाच्या भुजेवर किंवा या आर्म्सवर असणारे पॉइंट कोणते. सो पॉइंट ए इज देअर, पॉइंट ए, पॉइंट डब्ल्यू, पॉइंट बी अँड पॉइंट जी इज ऑल्सो देअर. ओके, सो ऑल दीज पॉइंट्स लाय ऑन द आर्म्स ऑफ द एंगल. सो राईट डाऊन पॉइंट ए, पॉइंट डब्ल्यू, पॉइंट बी अँड पॉइंट जी. ओके, मीन्स डू यू अंडरस्टूड विच आर एक्सटेरियर पॉइंट्स, विच आर इंटेरियर पॉइंट्स अँड विच आर द पॉइंट्स दॅट लाय ऑन द आर. ओके, सो नेक्स्ट, नाउ नेम द पेयर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स. ओके, नाउ सी दिस फिगर इज गिवन ओवर इयर. ओके, अँड यू हॅव टू राईट द नेम ऑफ द पेयर ऑफ ॲडजसंट अँगल्स हियर. ओके, नाउ सी इन दिस फिगर, फर्स्ट टेल मी हाऊ मेनी अँगल्स आर देअर. हाऊ मेनी अँगल्स, टोटल थ्री अँगल्स आर देअर. ओके, मीन्स अँगल ए एन बी या आकृतीमध्ये एकूण तीन कोण दिसत आहे, बरोबर. तर हा एक कोण आहे. ओके, मीन्स अँगल ए एन बी हा तुमचा पहिला अँगल झाला. दुसरा कोणता आहे, दिस वन. ओके, मीन्स अँगल, सॉरी, दिस इज सेकंड अँगल, मीन्स अँगल बी एन सी अँड दिस अँगल, दिस इज थर्ड अँगल A, N, C. Okay? Means total three angles are there. But what is the question? We have to write the pair of adjacent angles. Means we have to write pair. Jodi lihaychi aahe aapalyala. Okay? So first angle A, N, B. Manje first pair ka yeil aapli? Angle A, N, B. And angle ha A, N, B. या अँगलची पेअर कोणाबरोबर आहे, त्याचं स ॲडजसंट अँगल कोणता, तर अँगल बी एन सी. ओके, सो राईट डाऊन अँगल बी एन सी. देन सेकंड, आता नाऊ अगेन रिपीट दिस, अँगल बी एन सी इज अँड ॲडजसंट अँगल इज अँगल सी एन ए. ओके, सो राईट डाऊन अँगल बी एन सी, angle B N C and angle C N A. Okay, angle C N A, this is second pair. Now third, now again this angle, angle C N A, angle C N A and angle A N B, angle A N B, means these are the three pairs of this
adjacent angles. Okay, now see in this figure. Now in this figure, one angle is given over here, angle RTS, and this ray is given over here, and you have asked write the pair of adjacent angle. Now tell me which are the pair of adjacent angle in this figure. Now this angle is there T. Now this T having any adjacent pair there? No, no neighboring angle is there. Okay, so now see in this figure, this one here, this angle and this angle. Okay, means both these angles, they are called as what? Adjacent angles. They are having a common arm. दोघांना ही एक सामायिक बाजू दिलेली आहे आणि या बाजूमुळे या कोणाचे हे दोन भाग झालेले आहेत, हा व भाग आणि हा दुसरा भाग. ओके, सो व्हॉट इज द पेअर ऑफ ॲडजस्टंट अँगल ओव्हर इयर? अँगल टी क्यू पी, मीन्स अँगल टी क्यू पी अँड अँगल आर क्यू पी. आर क्यू पी, ओके, means this is the pair of adjacent angles there. Then complementary angles. Now see what is complementary angles. If the sum of measures of two angles is 90 degree, okay, the angles are said to be complementary angles. म्हणजे दिलेल्या दोन कोनांच्या मापांची बेरीज जर 90° असेल तर त्या कोणांच्या जोडीला काय म्हणतात? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतात. ओके, नाव सी इन दिस फिगर. हिअर फिगर इज गिवन ओवर हिअर. व्हॉट इज द नेम ऑफ दिस फिगर ऑर अँगल? अँगल पी क्यू आर. ओके, अगेन हिअर दिस रे क्यू एस इज ए कॉमन आर्म देअर. ओके, अँड दिस अँगल इज ऑफ 90 degree. ओके, मीन्स नाव टेल मी विच आर द पेअर ऑफ complementary angles here? Angle P Q S and angle S Q R. Okay, so write down angle P Q S and angle S Q R are the complements of each other. Okay, now see in this figure, next figure, one example is given here. Two angles are given there. Now in the first figure, angle PQR, that is given of 60 degree, and in the second figure, angle ABC is 30 degree. Okay, so here first you write down that in this figure, measure of angle PQR. ओके, मेजर मीन्स आपण त्याचं आता माप लिहितो आहे म्हणून आपण इथे एम लिहिलेला आहे स्टार्टिंगला. ओके, सो मेजर ऑफ अँगल पी क्यू आर इक्वल टू 60 degree. ओके, देन मेजर ऑफ अँगल द सेकंड अँगल, अँगल ए बी सी इज इक्वल टू 30 degree. हां, नाऊ देअर ॲडिशन. ओके, मीन्स द सम ऑफ both of these angles, means measure of angle PQR plus measure of angle ABC equal to, now this PQR, PQR is of how much? 60 degree. So 60 degree plus ABC, what is the measure of angle ABC? That is 30 degree. Okay, so your answer is 90 degree. Okay, so angle angle PQR and angle ABC are complementary angles. Okay, do you understood up to this? Okay, and these angles are said to be complements of each other. त्यांना एकमेकांचे काय म्हणतात? कॉम्प्लिमेंट अँगल म्हणतात. ओके, दोघांची मिळून बेरीज किती असायला हवी? 90 degree, 90°. ओके, सो इन अवर नेक्स्ट प्रॅक्टिस सेट
we have to solve some examples here. So question is given here, the measure of some angles are given below. Okay, so write the measure of their complementary angle. म्हणजे तुम्हाला काही कोणांची मापं दिलेली आहेत आणि त्यावरून तुम्हाला त्यांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचं माप काढायचं आहे. ओके, नाव सी इन फर्स्ट फिगर वन अँगल इज गिवन 40 degrees. ओके, सो लेट अस स्टार्ट सोल्यूशन. हां, याचं आन्सर आपण आता कसं लिहिणार आहोत, हाऊ टू राईट. सो this one angle is given, we have to find out the other angle. आपल्याला दुसऱ्या कोणाचं माप काढायचं आहे. मग दुसरा कोण कितीचा आहे माहिती आहे का तुम्हाला? हां, वी आर अननोन अबाउट दिस, सो वी हॅव टू ॲझ्युम समथिंग. आपल्याला काहीतरी लेटर तिथे मानावं लागणार आहे. ओके, सो आपण काय करू, त्या दुसऱ्या कोणाविषयी एक लेटर ॲझ्युम करू. ओके, सो लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल, लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 40 degrees बी एक्स डिग्री. आपण एक्स मानूया. ओके, सो 40 + x. ओके, म्हणजे एक अँगल 40 आहे, दुसरा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यासाठी आपण हे एक्स मानलेलं आहे. सो 40 + x इक्वल टू हाऊ मच, दोघांची मिळून बेरीज किती हवी आपल्याला? इक्वल टू 90 degrees. ओके, नाऊ व्हॉट वी हॅव टू डू, वी वॉन्ट ओनली एक्स हिअर, नाऊ वी डोंट वॉन्ट दिस 40 हिअर, वी हॅव टू कॅन्सल इट. नाऊ हिअर इट इज पॉझिटिव्ह, सो वी सबट्रॅक्ट 40 फ्रॉम बोथ साइड्स. आपण काय करू, या समीकरणाच्या दोघ बाजूंमधून 40 वजा करूया. ओके, मीन्स 40, राईट डाऊन दिस 40 + x ॲज इट इज, मीन्स 40 + x मायनस 40, मायनस करतो आहे आपण 40, इक्वल टू राईट डाऊन दिस 90 ॲज इट इज आहे तशीच ठेवा, मायनस 40. ओके, अँड हिअर इन द ब्रॅकेट राईट डाऊन रिझन, सबट्रॅक्टिंग 40 फ्रॉम बोथ साइड्स, दोघं बाजूंनी आपण काय केलं आहे, हे 40 मायनस केले. नाव दिस 40 अँड दिस 40 गेट कॅन्सल, हे दोघं कॅन्सल होतील. सो वॉट रिमेन हिअर, ओनली एक्स इज देअर, एक्स इक्वल टू 90 - 40, हाऊ मच? 50 degrees. ओके, सो वॉट इज युअर द अदर अँगल? फॉर 50 degrees, मीन्स द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 40 degrees, 50, हाऊ मच? 90. ओके, मीन्स युअर आन्सर इज करेक्ट. देन नेक्स्ट वन इज, नेक्स्ट एक्झाम्पल, टेक 55 degrees. ओके, सेम यू हॅव टू प्रोसेस सेम थिंग हिअर. ओके, सो अगेन हिअर, अगेन हिअर लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 55 degrees बी एक्स डिग्री. ओके, म्हणजे एक अँगल तुम्हाला 55 degrees दिलेला आहे, दुसरा अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो अगेन दिस 55 + x इक्वल टू 90 degrees. ओके, नाऊ व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू सबट्रॅक्ट 55 फ्रॉम बोथ साइड्स. ओके, सो 55 + x - 55. ओके, मीन्स फर्स्ट यू हॅव रिटन दिस ॲज इट इज अँड यू आर सबट्रॅक्टिंग 55, सो यू हॅव रिटन -55 ओवर हिअर, देन इक्वल टू 90 - 55. ओके, नाव हिअर 55 and 55 गेट कॅन्सल, सो ओनली रिमेन्स एक्स. सो राईट डाऊन एक्स इक्वल टू नाव 90 - 55, सो युअर आन्सर इज 35 degrees. ओके, मीन्स युअर
other complementary angle is 35, means one angle is 55, you have find out 35. So 55 plus 35, you get 90 degree, means your answer is correct here. Then write down the answer in complete sentence. So the complementary angle of 55 degree is 35 degree. Okay, so students, today we stop here. आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट पार्ट आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आजपर्यंत जेवढे एक्झाम्पल्स आपण आता बघितलेली आहेत त्यांना तुम्ही चांगली रिव्हिजन द्या, घरी प्रॅक्टिस करा. तुमच्या प्रॅक्टिससाठी मी काही सम्स तुम्हाला या ठिकाणी देते. सो राईट डाऊन सम सम्स. वन अँगल 63 डिग्री, राईट डाऊन दिस 45 डिग्री, देन 20 डिग्री, अँड फोर्थ वन इज 90 डिग्री. हां, दिस इज फॉर युअर होमवर्क. ओके, सो टिल देन गुड बाय.